वा, आत्ता खूप बरं वाटतंय, कारण आता घरात कुठेही वावरताना रेषांचे बंधन नसणार आहे. आणि किती दिवसाने आपण सगळे असे एकत्र आलो आहोत. अरे हीच तर खरी आपल्या देशमुखांच्या घराची ओळख आहे. हीच कुठेतरी हरवली होती. ए पण पुन्हा असं नाही होऊ द्यायचं आपल्याकडे आता. आणि असं झालं तर ये नाना. अरे आता तरी शुभ बोल. अका अका बाळा, अरे मला पूर्ण तर बोलू द्या. अरे म्हणजे परत असं झालं नाही पाहिजे. पण समजा असं झालं तर आपण एकमेकाशी न बांधता एकमेकांना समजून घ्यायचं. अरे असं बोलायचं होतं मला. काय राव, अरे तुम्ही तर माझा कान फडच करून टाकला. खरंच खूप बरं झालं तुम्हा सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट झालेत. आणि असं सगळ्यांना एकत्र बघून मला खूप छान वाटतंय. मला अगदी पूर्वीचे दिवस आठवलेत. त्या बाकीचे लोक कुठे गेलेत? बापू कुठे गेलेत तुझी? बापू काका सेड आणि सुहास भाऊजी सकाळीच कामासाठी बाहेर गेलेत. कसलं काम? आता ते नाही माहित मला. अच्छा, ऐका हो ऐका, देशमुखांच्या घरातल्या वाटण्या खोडल्या हो. एकत्र आले म्हणजे वाद मिटलेत वाटत. खरंच? अरे त्याशिवायच का, बाप एवढे खुश होऊन गावभर आनंदाने पेढे वाटतात ना. बरं झालं पण देशमुख एकत्र आले. हे सुहास. हा काका. अरे ये इकडे. हे अरे तुमच्या वाटणीच्या रेषा कधी पुसल्यात? कालच काका. ठीक आहे ना, पेढे घ्या. सकाळ पेढे दे सगळ्यांना. वा वा वा, बरं झालं. अरे सगळ्यांमधल्या रेषा पुसल्यात ना. हो काका. छान छान, बरं झालं. चल काका येतो मी. मी काय म्हणतो, आता बऱ्यापैकी गाव फिरून झालंय ना आपलं. हो आता जाऊया ना घरी. बर बर चालेल, ह्याच रस्त्याने पुढे जाऊ आपण. बर ठीक आहे. हा चला. झालं? हो सगळ्या गावात पेढे वाटून झाले. वा 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 वा, छान छान. जाऊया घरी. हो चला चला चला. अरे चला चला घरी चला घरी चला. चला चला देशमुख, चला. साखरपुड्याची तयारी साखरपुडा तयार करण्यापासून करूयात. हो या. नानी तो गिफ्ट पेपर द्या मला. अगं पण अर्जुन गिफ्ट कुठे आहे? म्हणजे गिफ्ट समोर असेल तर कळेल ना किती कापायचा कसा कापायचा ते. नाने अगं साखर बांधायची त्याच्यात. हे पल्लू त्यांना जाऊन मदत कर ना. मी नाही. अदिती ती साखर घे. अर्चना साखरेचा अंदाज बघून पुडा नीट कट कर, म्हणजे मग तो तुटणार नाही. हो हो हो. चला चहा नाश्ता घ्या आधी. देशमुखांच्या घरातल्या वाटण्या खोडल्या हो. हा बापूचा आवाज आहे का? हो रे तोच आहे. अरे पण हा ओरडतोय का असा? अरे बापू, अरे काय चाललं तुझ? आणि असं काय ओरडणार फुदुरे मोगाला? अरे नाना. अरे काय सांगू तुम्हाला, अरे मी तर हत्तीवरनं साखर वाटणार होतो पण म्हटलं नको, म्हणून मोटार सायकलवर बसून आम्ही सगळ्या गावभर बातमी पसरवली आणि पेढे सुद्धा वाटले. काय? अरे पण का? अरे वाटण्या झाल्या तेव्हा खोचकपणे चौकशी करायला आले होते ना गावकरी मग. अरे पण बापू त्याच्यासाठी गावभर दिवंडी पिटवायची काय गरज होती? अरे आज न उद्या गावकऱ्यांना कळणारच होत. अरे गुळपुळीत कोणची बातमी लपून राहती का?
नाही नाही पण मला आवडलंय तुमचं. बरं झालं सगळ्या गावकऱ्यांना सांगितलं ते. पण दमला असाल ना आता. चला नाश्ता करून घ्या. बाप्या तुझं जरा जास्तच खा, ओरडून ओरडून भूक लागली असते. खरंच आक्की एकदम तुम्हाला ओळखलं. दे 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 लवकर दे बाई लवकर दे बाळा. बा आता सगळे साखरपुड्याचे सगळे विधी लवकर पार पाडायला पाहिजेत बरं का. काही राहता कामा नये. ताई बापू तुम्ही बँकेशी बोलून घ्या. हो तात्या आजच फोन करतो. आणि ऐका ना, म्हणजे साखरपुडा तर होईलच पण आणखी एक विधी राहिलाय जो साखरपुड्याच्या आधी असतो. अगो बाई सुनबाई अगो कुठला विधी? तुम्ही पण सर्व विसरलात. म्हणजे मी विसरते ते ठीक आहे पण तुम्ही? पण साखरपुड्याच्या आधी कुठला विधी असतो? बॅचलर्स पार्टी. म्हणजे आता या दोघांचंही लग्न होत आहे तर बॅचलर्स आणि बॅचलरेट पार्टी तर व्हायलाच हवी ना. पार्टी? हो मोठ्या बाई करूया ना प्लीज, एकदम मज्जा करूया आपण. हो हो चालेल. हो पण कधी? आज रात्रीच करूया. मग ठरलं, आज रात्री बायकांची बॅचलरेट पार्टी आणि पुरुषांची बॅचलर्स पार्टी. थँक गॉड खूप दिवसांनी पार्टी एन्जॉय करणार आहे मी. नमा आणि जावई बापू तुम्हाला चालणार आहे ना? ए अप्पा अरे ते काय नाही म्हणतील का काय रे. मग ठरलं. सुनबाई हे असं याच्या आधी तर घरात कधी घडलं नाहीये, हे काय असतं काय? हा ते मी सांगतो. तात्या अहो ही पार्टी असते पण कसं आहे, लग्नाआधी मुली आपल्या मैत्रिणींसोबत करतात ती बॅचलरेट पार्टी आणि मुलं आपल्या मित्रांसोबत करतात ती बॅचलर्स पार्टी. हा हा म्हणजे हे तुमच्या कंपनीची स्कीम आवडली आहे मला. हो नाही माझ्या घरचा पत्ता मी तुम्हाला मेसेज करते. ओके हो हो चालेल. अदिती काय आहे तू माझं फोनवरच बोलणं ऐकत होतीस का? नाही पल्लू काकी अहो मी काहीच ऐकलं नाहीये. मग इथे माझ्या मागे मागे का आलीयस? ते मी विचारायला आले होते की नमा आणि युवराजच्या साखरपुड्या आधी आपण बॅचलर्स आणि बॅचलरेट पार्टी करण्याचा विचार करतोय तर आपल्या बायकांची बॅचलरेट पार्टी केली तर आवडेल का तुम्हाला? तू मला विचारतेस म्हणजे मी नाही म्हटलं तर नाही करणार का पार्टी? हे बघ अदिती या घरात ना माझा इतका विचार कुणीही करत नाही तेव्हा तू पण उगत चांगुलपणा दाखवू नकोस. हा अदिती हे बघ तू वाईट वाटून घेऊ नकोस, मला माहितीये तू चांगल्या मनाने विचारायला आलीस पण तिला हे कळणार नाही. आय एम सॉरी अदिती ती जे काही बोलली त्यासाठी. अहो बाळा काका सॉरी काय, आपल्याच आहेत ना त्या, आपणच समजून घेणार ना. अदिती खरंच खूप कौतुक वाटतं तुझं, किती समजदार आहेस तू. कौतुक काय त्यात, आपल्या घरात सगळेच एकमेकांना समजून घेतात म्हणूनच तर कितीही वाद झाले कोणावर कितीही मोठं संकट आलं तरी आपण सोबत असतो. चला आपल्याला पार्टीची तयारी करायची आहे. हो ही मुलगी घरच्यांना एकत्र आणण्यासाठी काय काय नवीन नवीन आयडिया काढत असते. आता तर काय म्हणे बॅचलर्स पार्टी. अरे बसा बसा बसा. अरे काय बसा, तुम्ही बसा नाही ते. नाही नाही तुम्ही वरती बसा.
अरे नाही असं काय, तुम्ही बसा ना, तुम्ही मोठे आहात ना, नाही तुम्ही सगळे वर बस, आपण खाली बसूया. चला बसाव. नाही बापू काका, उलट आम्ही खाली बसलं पाहिजे, तुम्ही वर बसा. अरे अरे नाही नाही बरोबर आहे. कसं आहे आमच्या वेळेस तर काय बॅचलर पार्ट्या नव्हत्या, आता तुम्हीच आमचे गुरु आणि आम्ही तुमचे शिष्य. आता सांगा कशी करायची पार्टी. सांगतो, ही पार्टी म्हणजे आपली नॉर्मल पार्टी असते ना तशीच असते, फक्त इथे सगळे पुरुष असणार. हा आपण एक काम करू, आपण गच्चीत जाऊ, तिकडे गेल्यावर तुम्हाला कळेल आणि आपण तिथे सेलिब्रेट करू. मग टेरेस फिक्स, सगळ्या जणी बरोबर 7 वाजता तिथेच भेटूया. 7 वाजता फारच लवकर नाही होणार का? जाऊ बाई, अहो आपल्याला तयारी पण करायची आहे ना, म्हणून 7. हा मग चालेल. ते 7 म्हणजे लवकर होत आहे. अहो मोठ्या बाई, बॅचलर्स पार्टी म्हणजे लेट नाईट पर्यंत चालणार ना पार्टी. हा असं असतो होय, पण काय मला ना जागरणाचा खूप त्रास होतो, तर मी लवकर गेले तर चालेल ना? नाही चालणार, जागायचंय आपल्याला. मी तर धुमण्याला झोपवूनच येते, उगाच आपल्या मागे त्याची पिरपिर नको बाबा. सुहास दादा, सिद्धू दादा, मी पण येईल ना तुमच्या बरोबर पार्टीला. धुमण्या तू नाही यायचं का? मी पण येणार. अरे तू कच्चा लिंबू आहे, तुला खेळायचं. मी पण येणार. हो हो ये तू, पण आपली पार्टी आज नाही, उद्या सकाळी. का? कारण की कसं आहे, आज आपल्या घरातल्या सगळ्या बायका पार्टी करतायत ना, म्हणून आपली पार्टी आपण उद्याच सकाळी ठेवली, कळलं? म्हणजे तू असतानाच पार्टी होणार. पण मी काय म्हणतो, पार्टी ही ओली असेल की सुखी असेल? ओली की सुखी म्हणजे ए आपण सुखी वेळ करूयात. ताई चौपाटीला चाललोय का आपण? आपण नानी विसरलीस का? आज पार्टी आहे पार्टी. ताई तुमच्या लक्षात आहे ना की आज पार्टी आहे म्हणून? मग सुखी भेळ काय ताई, मस्त चटपटीत दही वडे करून घेऊया आपण, है ना? हा पण फक्त दही वडे नको, मी केक पण बनवते. पिझ्झा आणि बर्गर मागवते. बर्गर वगैरे नको, म्हणजे काय चटपटीतच खायचंय ना, तर मी काय म्हणते आपण छान मराठी चटपटीत पदार्थ करूया. म्हणजे काय आहे की भजी करते, झालं तर कोथिंबीर वडी. मोठ्या बाई अहो एवढे सगळे पदार्थ नको, आपण जेवणार पण आहोत ना. अहो पण आपण जागणार पण आहोत ना, आपण बनवूया, भूक लागेल आपल्याला. मग आपण कुरडई तळूयात. नाही नाही कुरडया नको, त्याच्यापेक्षा मसाला पापड करूया. मला आवडतं मसाला बर्गर पण मागूया. मी काय म्हणतो, हे बाकीचं काही नको, आपण फक्त सरबत घेऊ. कसं वेई अवघरी. नाही मी काय म्हणतो थोडीफार. नाही 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 असलं काही नको. हा म्हणजे आपण आपल्या घरचे नियम पाळू. हो ए सिद्धू, या असली पार्टी वगैरे नको. हा हो नाही 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 अरे सिद्धार्थ माझं माझं ऐका तुम्ही, सिद्धार्थ मला काय म्हणायचंय, पार्टी म्हटलं की ड्रिंक्स आली ना, सगळ्यांनी घेतली पाहिजे असं काही नाही, थोडी घ्यायला काही हरकत नाही ना, हे कंपल्सरी नाही कोणाला. ओके हो सर. हो सर काय हा सिद्धू, या असलं काही नको. हा हो माफ करा व्याई, असलं खरंच नको आमच्या घरात. हो 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 त्यापेक्षा आपण मसाला दूध आणू. हा अहो बापू मसाले दूध काय, त्यापेक्षा ऍटलीस्ट आपण कोल्ड्रिंक तरी आणूया ना. नाही नाही पण का मसाला दूध का नको? अहो पण बापू कोल्ड्रिंक तरी ऍटलीस्ट पाहिजे. नाने तोरण लागतंय ना नीट? हो हो लागतंय. पण रत्नाका आज कोणाचा बर्थडे? अगं नाने बर्थडे पार्टी वगैरे काही नाहीये. मग नमाच्या लग्नापूर्वीची पार्टी आहे. आधी तिने समजवलं की नाही आपल्याला, ते बॅचलरेट पार्टी की काय ना ते आज. अरे हो विसरले. छानच झालं असं का? केक आला. अगो बाई छानच झालाय केक. अर्चना फारच सुरेख. केक तर आला.
आता आपण बाकीची तयारी करूयात. हो काय मी पण उद्याचे सगळे लेक्चर कॅन्सल केलेत. मस्तपैकी रात्रभर जागू आणि मज्जा करूया. ए पण फार नको. हा हे बघ गाज्या पण आणल्या, रात्री इथेच झोपू. हा अरे या इथे कशात? अरे वा तुम्ही पण आलात पार्टीला, चला मस्त मज्जा करू आपण. नाही त्यांची पार्टी वेगळी आहे, आपली पार्टी वेगळी आहे. हो हो आम्ही इथे पार्टी करणार आहोत. आम्ही गच्ची बुक केली आहे. बुक केली म्हणजे कोणाला सांगितलं होतं? सिद्धूंनी ठरवलं होतं पार्टी गच्चीवर करायची म्हणून. सेठ तू ठरवलंस? हो तू पकड रे जरा. आणि आमच्यापैकी तू कोणाला सांगितलंस की तुम्ही गच्चीवर पार्टी करणार आहात? अरे सिद्धूंनी सांगितलंच असणार. हो काय सिद्धू? हो काय बापू, हा सिद्धू दादांना प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग नीट ठरवूनच करतो. सुहास भाऊजी सिडने कोणाला काहीही कळवलं नाही. असं कसं नाही कळवलं? सिद्धू अरे काय यांनी तरी कुठे कळवलं की हे वरती गच्चीत पार्टी करणार आहेत म्हणून? तुम्ही तरी कुठे कळवलं? एक एक मिनिट. मान्य आहे आम्ही कोणाला कळवलं नाही, पण आधी गच्चीवर कोण आलं यात काय झालं? ए म्हणून काय झालं? काय म्हणून काय झालं? आधी आम्ही गच्चीवर आलोय, आम्ही पार्टी करणार. ठीक आहे बाबू का? अरे राव दे यांना करू दे ते पार्टी, आपण जाऊ खाली. हा चला. खाली नको, खाली ताते आणि बहिणी झोपलेत. हो आणि मुलं पण झोपलीत. दुमण्याला तर मी कसं बसं झोपवून आलेली आहे. तुम्ही खाली जाल, गप्पा माराल, मोठमोठ्याने आवाज कराल आणि मुलं उठतील, त्यामुळे अजिबात खाली जायचं नाहीये, कळलं? अरे पण आम्ही कुठे जायचं? थेट गोकुळ निवासाच्या बाहेर जागा शोधा. हा हा बरोबर आहे, बरोबर आहे. ए तुम्ही चला चला बाहेर चला. ठीक आहे ठीक आहे जातो आम्ही. बापू का आणि तुम्ही सगळे काय टेन्शन घेऊ नका, मी करतो काहीतरी. चला 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 जाऊ. चला काहीतरी गरज नाही. पाहिलं मी आधी आले म्हणून जागा इथे आपण पकडून ठेवली. ओरिजिनल देशमुख च काम असतच परफेक्ट. हो जरासा झुमलू मै. अरे नारे नारे ना. अरे कुठे गेले? ही पार्टी आहे आणि ही नसेल तर मग काय मजा आहे ना. अरे कुठे गेले या सगळे जणी? पार्टी असताना ह्या कोणीच नाही बरोबर म्हणजे काय? ते बात तुझी हजम नाही होती. चला पार्टी सुरू करूयात. अगो बाई हे प्यायचं? पिणं तर लांबच. हे आपल्या घरात आणलंय कळलं तर? अरे बापरे नाही नाही. मोठ्या बाई मोठ्या बाई पॅनिक नका होऊ, हे असं काहीच नाही होणार आहे. मॉम हे काय आहे? ही अशी पार्टी नाहीये. अगं पण मुंबईला आपण अशीच पार्टी करतो ना. पण इथे नाही. तुम्ही सगळं काळजी नका करू, हे असं काहीच नाही होणार आहे. इथे आपण छान खायचंय, गप्पा मारायचे आहेत, गेम्स खेळायचे आहेत. हा गेम्स म्हणजे खेळ, मंगळागौरीचे खेळ. हा हा खेळूया ना, मस्त मज्जा येईल. हा हा तेच गेम्स खेळायचं म्हणत होते मी. खेळूया खेळूया. जिम्मा पासून सुरुवात. हे उचल हे ठेवू देत. नमा आदिती या लवकर. मला नाहीये. हो मला सुद्धा नाही जमणार. ओ वीण बाई तुमचं काय? तुम्ही या या चला. तुम्ही माझ्या आजूबाजूला उभे राहा, मी तुम्हाला शिकवते जिम्मा. चला एक दोन पहिल्यापासून ना. हा पहिल्यापासून. गोविंदा येतो मजबर गुलाल येतो आमच्या वीण्या मोकळ्या
पाणी त्यांच्या साखळ्या घडव घडव रे सोनारा माणिक मोत्यांच्या बिल्लोरा.